दिवसापासूनचे टीचिंग्स तिथे अपलोड केलेले आहेत, तर तुम्ही जाऊन पाहू शकता. आज मला प्रभू येशू ख्रिस्ताचा मृत्यू आणि ह्याच्याबद्दलच्याच थोड्या गोष्टी सांगायच्यात, पण मी खूप कॉम्प्लिकेटेड, खूप अवघड, जे अर्ध्या लोक कारण आहे तिकडं की ज्यांना सणच माहिती नाही आहेत सात सण, म्हणून त्याच्याशी रिलेटेड मी घेऊ शकत नाही टॉपिक. सो प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण आणि त्याचं पुनरुत्थान ह्याच्याबद्दलच्याच काही गोष्टी आपण पाहणार आहोत. की सर्वात प्रथम एकदम बेसिक जी गोष्ट आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचा मृत्यू आणि त्याचं पुनरुत्थान जे झालेलं आहे ते कशासाठी झालं, सगळ्यांनी बोलायचं, नाहीतर मला दिसतं इथून असं असं झालेलं आहे ऑलरेडी. तुम्हाला काय वाटतं? तर तो नियम का आला? पापाची सगळ्यांचं पाप घेऊन तो मुख्य ओके बरोबर. देवानी हे सगळं बघितलं आणि सगळ्या जगात खूप पाप अख्ख्या जगासाठी एकच कोकरा. ओके बरोबर बरोबर. ते सणाशी रिलेटेड बरोबर सांगितले, पण ते सोडता. पण इन जनरल इथे तुम्ही किती लोक आहात, कित्येक वर्षानुवर्ष गुड फ्रायडेच्या सर्व्हिस अटेंड केल्या असतील आणि येशू ख्रिस्ताचा मृत्यू आणि पुनरुत्थान माहितीच असेल. तुम्हाला काय वाटतं येशू ख्रिस्ताचा मृत्यू आणि पुनरुत्थान काय करण्यासाठी झाला? जो परमेश्वराने आज्ञांमध्ये माणसाने देवाच्या आज्ञांमध्ये जे शाप आपल्यावर आले ते शाप तोडण्यासाठी. बरोबर बरोबर. की आपण उत्पत्ती 1 पाहतो की देवाने ज्यावेळेस संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली, मनुष्याला सुद्धा त्यांनी निर्माण केलं आणि त्यांनी 3 उद्देशांसाठी निर्माण केलं होतं, की त्याला अधिकार दिला होता अधिकार गाजवण्यासाठी आणि परमेश्वराची स्तुती आराधना करण्यासाठी आणि परमेश्वराबरोबर सहभागिता करण्यासाठी. हे 3 देवाचे उद्देश होते. परंतु मनुष्याने काय केलं? देवाची आज्ञा मोडली. भुरळ घालणारा साप होता, परमेश्वराच्या वचनापेक्षा सापावरती अधिक विश्वास ठेवला आणि जे फळ खाऊ नको सांगितलं होतं ते त्यांनी खाल्लं. आत्मिक मृत्यू स्वतःचा ओढवून घेतला आणि परमेश्वराने जी त्यांच्यासाठी बाग निर्माण केली होती, जी स्वर्गासारखी जिथं स्थिती परिस्थिती होती, त्यांना सर्व अधिकार होते, त्यांची देवाबरोबर दररोजच्या दिवशीची सहभागिता होत होती, ह्या सर्व स्वर्गीय आशीर्वादांपासून पापामुळे ते लोक विभक्त झाले. आणि त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे उत्पत्तीमध्ये जेव्हा त्यांना बाहेर काढलं त्यावेळेस त्यांना शाप देखील देण्यात आला होता आणि त्यामुळे संपूर्ण मनुष्य जाती वरती शाप आला होता, पाप आणि त्याचे दुष्परिणाम आले होते. हे सर्व हा जो इफेक्ट आहे तो परत नष्ट करून प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे प्रत्येक मनुष्याला पुन्हा एकदा देवासमोर जाण्याची, स्वर्गराज्य प्राप्त करण्याची, पॅराडाईज ॲटमॉस्फिअर ज्याला आपण म्हणतो की सुखलोक जे आहे प्रभूंनी उत्कृष्ट बनवलेले आशीर्वाद आहे, परिपूर्ण असं जे एक वातावरण आहे याचा पुन्हा एकदा अनुभव घ्यावा, याची संधी प्रत्येक मनुष्याला प्राप्त व्हावी याकरता देवाचा पुत्राला पुनर्स्थापना करण्यासाठी. हालेलुया. आणि त्याने पुनर्स्थापनेचं कार्य केलेलं आहे, परंतु संपूर्ण जग तरी देखील अजूनपर्यंत जसं एदेनची परिस्थिती होती तसं नाहीये. कारण का? की परमेश्वराने आता मनुष्याला कंपल्सरी प्रत्येकाने एदेनमध्ये राहायचं असं ठेवलं नाही, आपल्याला आपल्या स्वतःची इच्छा देण्यात आलेली. जो कोणी त्याचा स्वीकार करतो, जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये राहतो, त्या प्रत्येकाला स्वर्ग राज्य प्राप्त होते. तुमच्या आणि माझ्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आला याची 6 मुख्य कारणं आहेत. पहिलं कारण आहे, एकदम सिंपल जे मीनिंग आहे त्याच्याबद्दल सांगते की प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं की जे पाप होतं, पापाचे दुष्परिणाम आहे, पापामुळं जे एक गिल्ट आहे मनुष्याला आलेलं, गिल्ट दोष भावना जी आहे, हे सर्व ज्या गोष्टी आहेत त्याचा प्रभाव मनुष्याच्या जीवनावरून नष्ट व्हावा, त्या पापापासून त्याला मुक्ती प्राप्त व्हावी. जरी त्याने पाप केलं तरीही त्याच्याकडे गणण्यात न येता त्याच्यापासून तो मुक्ती प्राप्त करू शकेल. आणि हे कार्य सिद्ध करण्यासाठी, हे कार्य परिपूर्ण करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आला. हालेलुया. असा सर्वांचा विश्वास आहे अशी मी अपेक्षा ठेवते, कारण कोणीच हालेलुया बोललं नाही. तर तुम्हाला वाटत नाही का की प्रभू येशू ख्रिस्त पाप आणि त्याचे सर्व दोष जे आहेत आणि दोष भावना आहे ह्याच्यातून आपल्याला सुटका देतो. हालेलुया. जर आपण बोलू शकत नाही तर आपल्याला खरंच खात्री नाहीये त्या गोष्टींची.
परत एकदा चेक करा. दुसरी गोष्ट आहे, मनुष्याने पाप केलं, पहिला जो आदम आहे त्याने पाप केलं, देवाची आज्ञा मोडली आणि त्याच्यामुळं देवाचा क्रोध मनुष्यावरती आला, बरोबर ना. म्हणून त्यांना बाहेर पण काढलं, त्यांना शाप देण्यात आला. या सर्व ज्या गोष्टी घडल्या, जो देवाचा मनुष्य जातीवरती क्रोध उतरून आला, त्या क्रोधाचे परिणाम तो क्रोध आहे, त्याच्यापासून तुम्हाला मला संपूर्ण मानव जातीला सुटका प्राप्त व्हावी, आपण पुन्हा एकदा परमेश्वरासमोर दोषमुक्त असे सादर व्हावं, ह्याकरता प्रभू येशू ख्रिस्तानी त्याचं रक्त सांगलेलं आहे. हालेलुया. खूप अद्भुत आहे की देवाचा तुमच्या आणि माझ्यावरचा क्रोध दूर करण्याचं काम प्रभू येशू ख्रिस्ताने केलं. तिसरी गोष्ट म्हणजे, मनुष्य जो आहे परमेश्वरापासून दुरावला गेला, पाप केल्यामुळे, देवाच्या आज्ञा मोडल्यामुळे. आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मनुष्य आणि देवामध्ये पुन्हा एकदा एक नातेसंबंध प्रस्थापित झाले, पुन्हा एकदा एक रिकन्सायलेशन जे झालेलं आहे, त्यांच्या नात्यांमध्ये पुनर्स्थापित झालेले आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे कुठलं नातं परत प्रस्थापित झालं तुमचं आणि माझं देवाबरोबर, की जे त्याच्यावर विश्वास ठेवतात प्रभू येशू ख्रिस्तावरती, त्या प्रत्येकाला देवाचे पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार प्राप्त होतो. तुम्हाला आणि मला, जे कोणी त्याच्या रक्ताच्या द्वारे धुतले गेलेले आहोत, ज्यांनी कोणी त्याचा स्वीकार केलेला आहे, आपल्याला स्वर्गाचा वारीस होण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे, बरोबर. हे नातेसंबंध आहे. वारीस म्हणजे काय? कोणीतरी एक स्वतःचा अपत्य असतं तो वारीस असतो, म्हणजे नातेसंबंध. देवाचे पुत्र आणि कन्या, पुत्र आणि कन्या हा एक नातेसंबंध आहे, जो देवाचा आणि मनुष्याचा तुटला होता पापामुळे, तो प्रभू येशू ख्रिस्ताने पुनर्स्थापित केलेला आहे त्याच्या मृत्यूच्या द्वारे, त्याच्या पुनरुत्थानाच्या द्वारे. हालेलुया. जे आपण देवापासून दूर गेलेले होतो, ते आपण पुन्हा एकदा तुम्हाला आणि मला त्याचे पुत्र आणि कन्या होता यावं, याकरता त्याने स्वतःचा एकुलता एक जो पुत्र आहे त्याचं अर्पण केलेलं आहे. योहान 3:16 सांगतो ना, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. तिथे एकुलता एक पुत्र म्हटलेलं आहे त्या वचनामध्ये, कारण प्रभू येशू ख्रिस्त येऊन त्याचं कार्य पूर्ण करूपर्यंत तोच फक्त देवाचा एकच पुत्र राहिला होता. मनुष्य जाती त्याच्यापासून वेगळे झालेले होते, पण ज्यावेळेस त्या एकुलत्या एक पुत्राने त्याचं कार्य पूर्ण केलं, त्याचा मृत्यू झाला, त्याचं रक्त सांडण्यात आलं, तो पुनरुत्थित झाला, त्याचं कार्य त्याने पूर्ण केलं, त्याच्यानंतर आता एकुलता एक पुत्र देवाचा राहिलेला नाही, तुम्ही मी आपण सर्व त्याचे पुत्र आम्ही करण्या झाले. हालेलुया. किती अद्भुत कार्य केलंय प्रभू येशू ख्रिस्ताने. त्याच्यानंतर त्याने आपली सुटका केलेली आहे, खंडणी भरून सुटका केलेली आहे. मनुष्य जाती, मी हे सर्व पहिला मनुष्य जो आहे आदम आणि हवा यांच्याशी रिलेट करून सांगत आहे. मनुष्य जातीवरती या सर्व गोष्टी आल्या आणि येशू ख्रिस्ताने त्याची पुनर्स्थापना कशी केलेली आहे याच्याबद्दल सायलेंट करून तो सारखा वाजत. त्याच्या भुरळ भूलतापांना तो बळी पडला आणि त्यामुळं मनुष्य जो आहे हा सैतानाचा आणि त्याच्याद्वारे आलेल्या पापांचा गुलाम झाला होता. हालेलुया. एखादा गुलाम आहे, त्याला गुलामगिरीतून सोडवण्यासाठी काहीतरी किंमत मोजावी लागते. जुन्या करारात सुद्धा नियम आहे, लेवीमध्ये आपण अभ्यास करतो ऑनलाईनमध्ये, सर्वांना माहिती आहे जे ऑनलाईन स्टडीला येतात त्यांना, की एक गुलाम जो आहे त्याला त्याची गुलामगिरीची जी त्याच्यामधून जेव्हा दास म्हणून गुलाम म्हणून त्याला मोकळीकता पाहिजे असती, त्याला काहीतरी एक किंमत चुकवून द्यावी लागते. तुम्ही आणि मी सैतानाचे, पापाचे, अंधकाराचे गुलाम झालेलो होतो, त्याने त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्याला पाठवला आणि त्याच्या पवित्र रक्ताद्वारे त्याने ती किंमत मोजून दिलेली आहे, की इथून पुढे तुम्ही मी आपण कोणी, जे कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवतो, त्याच्या पवित्र रक्ताच्या सामर्थ्यावरती विश्वास ठेवतो, ते इथून पुढे गुलाम नाही तर ते स्वतंत्र आहे. हालेलुया. जे स्वातंत्र्य आहे त्याची किंमत त्याने मोजून दिलेली आहे. जगाचा इतिहास सुद्धा बघा, मी ही
आत्मिक गोष्टींबद्दल बोलते ते समजण्यासाठी जगाचा इतिहास जरी बघितला, आपल्याच देशाचा इतिहास बघा, आपला देश गुलामगिरीमध्ये होता आणि त्याच्यापासून सुटका प्राप्त करण्यासाठी अनेकांनी त्यांचे प्राण दिलेले आहेत. आपल्या देशातले जे लोक होते बरोबर, आपल्याला हिस्ट्री ते सगळ्या गोष्टी शिकवण्यात येतात. आजच्या दिवशी सुद्धा जगात सर्वत्र हीच परिस्थिती आहे की बॉर्डर्स जे असतात, देशाच्या सीमारेषा, दुसऱ्या देशाने अतिक्रमण करू नये, तिथून माझ्या देशाचा जे आहे भाग तो सुरक्षित राहावा म्हणून आज सुद्धा लाखो करोडो सैनिक जगामध्ये आपल्या आपल्या देशासाठी त्यांचं बलिदान देत आहेत. ते सैनिक मरत आहेत आणि म्हणून बाकी देशातले लोक सुरक्षित राहत आहेत, कारण ते रक्षण करण्याचं काम करत आहे. प्रभू येशू ख्रिस्तानी एकदाच परिपूर्णरित्या तुमच्या माझ्या संपूर्ण जगाच्या गुलामगिरीची, सैतानाच्या आणि त्याच्या दास्यामध्ये आपण जे होतो, पापाच्या गुलामगिरीमध्ये होतो, त्याच्यामधून स्वतंत्र होण्याची जी किंमत आहे ती त्याने त्याच्या पवित्र रक्ताद्वारे एकदाच चुकवून दिलेली आहे. हालेलुया. म्हणून जो कोणी त्या रक्तावर विश्वास ठेवतो, जो कोणी ते रक्त प्राप्त करून घेतो, तो प्रत्येक व्यक्ती हा स्वतंत्र झालेला आहे. संत पाऊल पण म्हणतो, कारण इथून पुढे तुम्ही दास नाही तर स्वतंत्रपणाचा आत्मा तुम्हास देण्यात आलेला आहे. तुम्ही स्वतंत्र आहात असं तो म्हणतो, कारण आपण प्रभू येशू ख्रिस्तावरती, त्याच्या बलिदानावरती, त्याच्या पुनरुत्थानावरती विश्वास ठेवलेला आहे. हालेलुया. अद्भुत गोष्टी त्याने आपल्याला दिलेल्या आहे. त्याच्यानंतर पाचवी गोष्ट महत्त्वाची म्हणजे, तुम्ही म्हणताल की तुम्ही हे जे सगळं सांगता ह्या वचनांचे रेफरन्स का नाही सांगत अजूनपर्यंत, कारण माझ्या आजच्या प्रीतींचे ते मुख्य विषय नाही आहेत म्हणून मी त्याचे रेफरन्स वचनं घेत नाही आहे. आणि सर्व तारणाची वचनं ह्याच्याशी रिलेटेड असतात. मी फक्त एक जस्ट उजळणी घेत आहे तुमची, की प्रभू येशू ख्रिस्त का मृत्यू पावला. कारण प्रश्न विचारला तर सगळे फुल ब्लँक होऊन जातात, कोणी एकही शब्द सांगू शकत नाही. त्याने इतकं जे अद्भुत कार्य केलेलं आहे, इतकं महान कार्य केलेलं आहे, स्वतःच्या जीवाची रक्ताची किंमत देऊन, जर आपण ते समजू शकत नाही प्रियांना, आपण ठामपणे सांगू शकत नाही, तर काय माझं खरंच तारण झालं आहे का, मला तारण खऱ्या अर्थाने समजलं आहे काय, आपल्याला हे तपासणं गरजेचं आहे. इतकं अनलिमिटेड, ज्याला आपण म्हणतो की ज्याला कुठल्या मर्यादा नाही, इतकं महान अद्भुत कार्य प्रभूने केलेलं आहे की ज्याच्याबद्दल आपण एक शब्द देखील बोलू शकत नाही, ही दुःखाची आणि खेदाची गोष्ट आहे. म्हणून मी ही रिव्हिजन देत आहे.